दहा अतिरिक धावांचा भर आपण पाहतोय सगळ्याच्या गोलंदाजीकडून. चांगली गोलंदाजी ठीक होती त्याने मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आणि ह्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करते. आता मात्र अतिरिक्त चेंडू टाकतोय. पुढचा चेंडू दोन काळ भाविकांनी जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू पाहिजे तेवढी उसळी घेत नाहीये. चेंडू खाली जातोय आणि चेंडू तेच जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धावाचा चेंडू. सागरने मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये तो चांगली गोलंदाजी अष्टपैलू कामगिरी त्याच्याकडून पाहतोय आपण. एक वेळा खारपाव संघासाठी पुढचा चेंडू खेळून काढेल तो भाविक. पुन्हा एकदा पुलटा चेंडू आणि फक्त चेंडूला हवेमध्ये खेळून काढलंय. बघूया काय घडतंय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत. प्रयत्न केला गेला होता पण खेळाडू काही पोहोचू शकला नाही कॅच पर्यंत. अशा प्रकारे आपण विचार केला तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अंती धाव प्रकार धावा लागल्या त्या आठ. सगळी गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला सागर कडून. एक गडी बाद आठ अशी महत्वपूर्ण सुरुवात करून दिली एकवीरा खारपाव या संघाच्या गोलंदाजाने सागर याने. गोलंदाजी ते गोलंदाज सज्ज होते. मला वाटतं उगीच गोलंदाजी झाली आलेली आहे. चांगली गोलंदाजी या अगोदर त्याने मागच्या सामन्यामध्ये केली होती आणि या संघाला त्याने फायनल मध्ये प्रवेश मिळून दिला आहे. आता बघू फायनल जिंकण्यासाठी कशा प्रकारची कामगिरी तो करतोय आपल्याला बघायचंय. उमेश अठरा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अठरा चेंडू किती धावा जमा होतात आपल्याला बघायचंय. स्ट्राईक राहील तो उमेश, नॉन स्ट्राईक राहील तो भाविक. एक गडी बाद आठ अशी अवस्था वडाळदेवी ताडारी या संघाची. पहिल्या चेंडू उमेशाचा अतिशय सुंदर असा फटका. बघूया चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग ते मिड विकेट सीमारेषा बाहेर. सहा धावांसाठी षटकार. अशा प्रकारे पहिल्या चेंडूवर मोठा फटका येतोय उमेशच्या आणि धाव पडकावर धावा लागतात ते चौदा. पुढचा चेंडू बघूया. आता मग अतिशय जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया काय घडलंय आणि पंचांच मोठ आकाशात आणि आम्ही कशी केली संपुष्टात येते आहे.
आणि एक धाव मात्र अर्जित केलेले, एक धावेने धावपळा पुढे सरकत धावप्रकार धावायला लागल्या त्या एक वीस षटकातील असताना काही चेंडू शेष आहेत आणि फलंदाजी चांगली गेली जाते आहे ती मात्र अमोलाने भावीकडून. भाविक कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्याला बघायचं आहे. पुढचा चेंडू अतिशय सुंदर असा वाटता चेंडू हवेत बघायचंय. झेल बघडल्या जाते का आपल्याला बघायचं आणि झेल बाद होतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अमोल याने दोन डॉट चेंडू खेळले आहेत. गोलंदाजी करतो ते वेदन. चांगली गोलंदाजी केली होती त्याने मागच्या सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये सुद्धा चांगली सुरुवात केलेली आहे. अमोल लाईन स्विंग करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आणि पाणीचा संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. गाव फडकावर धावा लागला ते एकवीस. पुढचा चेंडू वेदन याचा खेळून कळतो. अमोल आता मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय मिड विकेटच्या रिझनला आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला जात नाहीये आणि एक धाव तर आपल्या आपण पाहत आहे. अमोल ठाकूर आणि अमोल चौधरी जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. त्या दोघांनी मागच्या सामन्यामध्ये एक एक षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. बघूया या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी होती. अमोल सज्ज होते फलंदाजीसाठी. अमोल चौधरी प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या रिझन मध्ये येतोय. चांगलं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण. चांगली फेकी आणि वेदन चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत फक्त दोन धावा खर्च केलेले आहेत. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी आपण पाहतो त्याच्याकडून. अशा प्रकारे धावपळ धावा लागल्या त्या टीव्ही. दोन षटकांचा विचार केला. दरम्यान युवा नेता साईनाथ भाऊ पवार यांचे सुपुत्र विराज दादा पवार यांचं आगमन झालेलं आहे. मी वरळ देवी स्पोर्ट तळाई मध्ये त्यांचा हार्दिक स्वागत करतोय. वेलकम विराज दादा, वेलकम. अतिशय सुंदर असा फटका आणि झेल बाद होतोय. तो मात्र
नेता आहेत सध्या या युवा नेत्यांची चर्चा आहे आणि ते दरम्यान व्यासपीठावर युगंधदादा चौधरी यांचंही आगमन झालेलं आहे. वरणदेवी स्पोर्ट्स कालरी या स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी तुमचे आता उपस्थित झालेले युवा नेता यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना हा फायनलचा सामना आहे आणि वरणदेवी तालाळी या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि तिसरे षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकाच्या अंती आपण जर विचार केला तर धावपळकार धावा लागल्या त्या टीव्हीस नाही चाल रे. व्यासपीठावर आगमन झालेलं आहे विरजदादा पवार यांचं. साईनाथ भाऊ पवार यांचे सुपुत्र आहेत ते. तसेच युगान चौधरी यांचंही आगमन झालेलं आहे. फलंदाजीसाठी आता मात्र कीर्तीराज शेवटचा चेंडू षटकातला वेदन याचा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू आणि फळीचा नीटचा संपर्क झालेला आहे. मला वाटतं डॉट चेंडू येथे कोणताही निर्णय आलेला नाही आणि अशा प्रकारे तिसरा षटक संपला आणि तिसऱ्या षटकाच्या अंती जर आपण विचार केला तर धावपळकर धावा लागल्या त्या अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहिली वेदांकडून. या षटकामध्ये त्याने जर विचार केला तर एक गडी बाद केला आणि फक्त दोन धावा खर्च केल्या. फायनलच्या सामन्यामध्ये गोलंदाजी कशी करावी तर वेदांसारखी करावी कारण की त्याने दोन फक्त धावा दिल्या आणि एक गडी बाद केलेला आहे. शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज सोहम. शेवटचं षटक घेऊन येतो तो सोहम. या षटकामध्ये चांगल्या धावा जमा कराव्या लागतील ते मात्र वरणदेवी तालाळी या संघाला कारण की धावपळ थांबले टीव्हीस वर. सहा चेंडू शिल्लक दोघं. पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा संपर्क झालेला नाहीये आणि ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफसाइड ऑप्शन पडतोय आणि व्हाईट यॉर्कर ज्याला म्हणता येईल असा चेंडू टाकला जातोय तो मात्र सोहम कडून. पाच चेंडू शेष आहेत. जर काही करायचं असेल तर हे पाच चेंडू मध्ये करावं लागेल. अमोल आणि कीर्तीराज यास पुढचा चेंडू सोहम्याचा करून कळतो अमोल. आता जोरदार प्रहार केलेल्या बघूया काय घडलंय आणि चेंडू येतोय लॉंग रनच्या वरून सहा धावांसाठी षटकार. तरी इथे आणि षटकार आणायचे धावपळ पुढे सरकते आणि धावपळकार गावा लागतात त्या एकोणतीस. चार चेंडू अजूनही शेष आहेत. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. चार चेंडू अजूनही शेष आहेत. बघूया पुढच्या चेंडूवर काय घडते आपल्याला बघायचंय. पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न मग चेंडू आणि फळीचा आणि फलंदाज बाद होतोय.
पक्षाला सलामी देताना पुढचा चेंडू बघा येतोय का अजून पुढचा एक फटका गोलंदाज सोहम आलाय रे आलाय जोरदार बार करण्याचा प्रयत्न होता पण त्याचे दोन्ही फळीचा संपर्क झालेला आहे प्रयत्न तोच होता पण प्रयत्न फसलेला आहे धावपळ जावा लागल्या ते 36 आता मात्र शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूला किती आज मोठा फटका मारावा लागेल कारण की जर मोठा फटका आला ना तर एक सन्मानजनक स्कोर उभा होईल फायनलचा आणि 36 धावा झालेल्या आहेत जर मोठा फटका आला तर 40+ धावा दरम्यान आगमन झालेलं आहे नरेश दादा भोईर यांचं मी वरदेवी चषकामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत करतोय दादा वेलकम 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 त्यांच्याकडून आपल्याला डीजे हा स्पॉन्सर झालेला आहे नरेश दादा भोईर ज्यांनी आपल्याला हे जो डीजे आहे तो डीजे स्पॉन्सर केलेला आहे तर दादांचं आगमन झालेलं आहे मी दादा विनंती करतो की आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं वेलकम वेलकम दादा वेलकम पुढचा चेंडू सोहम याचा कीर्ती राजा जोरदार प्रहार आणि चेंडू जातोय सीमारेषे पार 6 धावांसाठी षटकार
फलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय अमित. उंच पुरासा गोलंदाज बघूया. पुन्हा एकदा सलामीची जोडी जी होती तीच स्ट्राईकला भूषण आणि नॉन स्ट्राईकला उमेश. चांगली फलंदाजी नीव एकवीरा खारगाव संघाकडे. उमेश भूषण त्याच्यानंतर चेतन त्याच्यानंतर सागर हे चार तिघडी आहेत ना त्यांनी चांगली फलंदाजी केली आहे या स्पर्धेमध्ये. फलस्वरूप आपण पाहताय नीव एकवीरा खारगाव या संघाला फायनल मध्ये. चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. वरादेवी ताडाळी आपण सहकार्य करायचं आहे. पंचांनी वॉन करायचं आहे खेळाडूंना. चला पहिला चेंडू अमित याचा खेळून काढायचं. भूषण फुलटा चेंडू आणि बेरकावून दिलाय. चेंडू थेट जातोय सीमारेषेबाहेर सहा धावांसाठी. खणखणीत षटकार. आणि अतिशय सुंदर असा चेंडू बघा. एक केलाय चेंडू मिडविकेटच्या रिटर्न झालाय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा आत्मघाती प्रयत्न केला जातोय उमेश कडून. बघूया काय घडलंय. आणि फलंदाज उमेश
करायचं आहे, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचंय. पुनेक्टा भाविक गोलंदाजीच्या मार्गावर सज्ज होत आहे. पुढचा चेंडू घेऊन खेळून काढतो भूषण आणि पुढचा चेंडू बघूया. फिरपान दिलाय चेंडू जातो थेट डीप स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. मात्र एकमेरा खारगाव या संघाच्या खात्यामध्ये चांगली फलंदाजी तिने क्षेत्रात चांगली कामगिरी आपण पाहिली. न्यू एकमेरा खारगाव या संघाची विशेष चांगली फलंदाजी करतोय. बघूया पुन्हा एकदा पंचांकडून वाईट चा इशारा येतोय. एक धावेने पुन्हा एकदा धावपळ पुढे सरकते आणि धावपळ धावा लागल्याच्या 25. चांगली फलंदाजी आपण पाहतोय ती मात्र न्यू एकमेरा खारगाव या संघाकडून. गोलंदाजी मध्ये थोडस बॅकफुटला जाताना आपण पाहतोय वरदेवी ताडा संघाला. आता मध्ये अतिशय सुंदर असा फटका चेंडू लॉंगॉनला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण कीर्तिराज कडून आपल्याला पाहायला मिळतंय आणि एक धाव मात्र काही रोखता आले नाही आणि एक धावेने पुन्हा एकदा धावफळ पुढे सरकतय आणि धावफळकावर धावला असते त्या 26. चांगली फलंदाजी आपण पाहतोय हरभाव संघाकडे. आधी अतिशय सुंदर असा फटका चेंडू जातोय डीप गुड विकेट. पुन्हा जोरदार प्रहार चेंडू हवे ते बघायचं आहे. मिड विकेटच्या रिझनला चेंडू आलाय आणि झेल सुटतोय आणि या दोन धावा मात्र पूर्ण होत आहे आणि या दोन धावेने धावपळ पुढे सरकते. धावपळ तर धावा लागली आहे 34. हळूहळू का होईना समीकरण सोपं होतंय. 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 9 धावांची आवश्यकता ती मात्र न्यू एकमेरा खारगाव या संघासाठी. अंतिम विजेतेपद मिळवण्यासाठी न्यू एकमेरा खारगाव या संघाला फक्त आणि फक्त 12 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. बघूया 12 चेंडू 9 धावा. आपण बघताय 34 धावा झाली आहेत. 3 गडीबाद 34 अशी सुस्थितीमध्ये आपण पाहतोय न्यू एकमेरा खारगाव या संघाला. जवळ जवळ मला वाटतं फायनलचे दरवाजे उघडलेत. अंतिम विजेतेपदच दरवाजे उघडले आहेत ते मात्र न्यू एकमेरा खारगाव या संघाने. भूषण चांगला फलंदाज भूषण सकाळपासून त्याने भूषण कामगिरी केलेली आहे आपल्या न्यू एकमेरा खारगाव या संघासाठी. 19 धावांवर खेळतोय वैयक्तिक आणि यापूर्वीच्या पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने चांगली फलंदाजी केली होती. पुन्हा एकदा भूषण चांगली
फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि आता मात्र विजेतेपद पटकवण्याच्या जवळजवळ सलीब पोहोचलेले आहेत ते. सामन्याचा जर विचार केला तर 80% हा सामना एकविरा खारवा उघडे आणि 20% आपण पाहतो तो वराद्री तालाईकडे. अतिशय सुंदर असा फटका एक धाव मात्र अर्जित केलेले आहे. आता मात्र सिंगल सिंगल जरी धावा जमा केले ना तरी गेम एकविरा खारवा हा संघ फायनलला घेऊन जाईल. अंतिम विजेतेपद मिळेल त्यांना कारण की 11 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता, 3 चेंडू एक्स्ट्रा आहेत धावांपेक्षा. पुढचा चेंडू आणि अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण बघूया काय घडतंय आणि चेतन बाद होतंय धावशीच्या रूपात. सागर याच्या बॅट मधून जाते डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. बाहेर 4 धावांसाठी चौकार अशा प्रकारे ते मात्र न्यू एकविरा खारगाव या संघाने आणि आपण बोलतोय या फायनलच्या महत्वाच्या सामन्यामध्ये ज्याने